नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. भारतीय मानक ब्युरोमार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे. पगार जो आहे तुम्हाला या ठिकाणी 20,000 रुपये प्रति महिना याप्रमाणे या ठिकाणी दिला जाईल. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता. ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17/5/2024 या ठिकाणी आहे. अधिक माहितीच्या मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिकरता तुमची काय लागेल, वयमर्यादा या ठिकाणी काय असणार आहे, अर्ज कशाप्रकारे करायचे आहेत, अशी सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे BIS म्हणजेच भारतीय मानक ब्युरो यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी इंटर्नशिपचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे. तर या ठिकाणी कोण कोण अर्ज करू शकतात, तर या ठिकाणी तुम्ही अंडर ग्रॅज्युएट असाल, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल, ग्रॅज्युएशन डिप्लोमा झालेलं असेल, रिसर्च स्कॉलर असाल, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज जे आहे करू शकता. स्टिपेंड जे आहे तुम्हाला या ठिकाणी 20,000 रुपये पर मंथ या ठिकाणी दिलं जाईल. शैक्षणिकरता जे आहे या ठिकाणी डिटेलमध्ये या ठिकाणी तुमचं बॅचलर डिग्री झालेली असेल इंजिनिअरिंगमध्ये किंवा टेक्नॉलॉजीमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. सब डिसिप्लिन्स या ठिकाणी दिलेले आहेत, त्यापैकी कुठल्याही एका विषयामध्ये तुमच्याकडे डिग्री या ठिकाणी असणं आवश्यक आहे, किंवा मास्टर डिग्री तुमच्याकडे असेल यापैकी कुठल्याही एका विषयामध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. स्क्रीनवरती विषय आपण या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन किंवा PG डिप्लोमा इन मॅनेजमेंटमध्ये झालेलं असेल, किंवा बॅचलर ऑफ लॉ तुम्ही असाल, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज जे आहेत तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी पाठवायचे आहेत. नमुना अर्ज आपल्याला अशा प्रकारे जाहिरातीमध्येच दिलेला आहे. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अर्ज करण्याअगोदर एक वेळ जाहिरात आपण संपूर्णपणे व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.